नमस्कार। आज शहर उत्तरमध्ये चारही मतदारसंघामध्ये बीजेपीचं वर्चस्व चांगलं आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक वार्डात काम बीजेपीचं झालं म्हणून कामाचे विकास वरी चारही भी आमदार आमचे याव म्हणून अल्पसंख्याची टीम पूर्ण बीजेपी अल्प टीम सगळ्या बीजेपीचे पाठीमागे असून हे काम चांगलंच मोदी सरकारचं काम चांगलं आहे। त्यांची निधी भरपूर मिळाली म्हणून अल्पसंख्याचे कुठले काम आजपर्यंत अडलेले नाही म्हणून अल्पसंख्या पूर्ण या वेळेला ताकदीनं बीजेपीचे मागे राहणार आहे अल्पसंख्या म्हणून। सध्या विजय मालकाच्या विजयांना काही नेते आवाहन देत आहे, याच्या संदर्भात आपलं काय मत? बघा, मालक 20 वर्षापासून बीजेपीचं करणं आमदार म्हणून 20 वर्षापासून त्यांनी आहे। त्याच्यात पालकमंत्री पण एकदा 5 वर्ष होते। ते त्यांचं काम आहे, त्यांचे मतदारसंघामध्ये कुठे एक काम दाखवा तुम्ही। लोक म्हणते 4 कामं दाखवा, तुम्ही एक काम दाखवा की काम असं नाही झालेलं आहे कुठं। विजय मालक विजेच आहे ते आणि असले किती आजपर्यंत उभारले 15 वर्षात 3 हे 5वा इलेक्शन आहे। जे पहिले 3 इलेक्शन होऊन गेले किती लोक उभारले त्यांचे डिपॉझिट मिळाले नाही। मालकाचं काम बघून आणि मालकाचे सगळे संघट संबंध आणि मालकाचे संघट चांगले संबंध आणि प्रत्येकच्या कार्यक्रमाला जाणार मालक म्हणून ते लोक काय त्या लोकांना चांगला संबंध आहे म्हणून मालक विजय आजपर्यंत झालेला आहे। जे पुढे बी विजय मालक होणारच नाही असं नाही की मालक चला बाबा आजपर्यंत काम काय केलं नाही असं नाही। आणि महेश कोटे का महेश कोटेचे 10 उभारू दे तरी बी मालकाला काही फरक पडणार नाही। आणि मालक 1 लाख निर्णय येणार म्हणजे येणार। हे अल्पसंख्या त्यांचे पूर्ण पाठीशी आम्ही आहे। विजय मालकासाठी महेश कोटे म्हणत आहे ते मी मालकाला मागा घालून मी पुढे येणार। महेश कोटे जसे 10 येऊ दे मालकाचे फक्त 10% कमी करून दाखवू दे मालकाचा बघा कसं विजय नाव आहे तसं विजय होणारच मालक।